ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. रविवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना घराबाहेर देखील पडता आले नाही. 7 जुलै रोजी वल्लभ गावाजवळील तळोजा कासाडी नदीला देखील महापूर आला होता. या ठिकाणी कामासाठी जात असलेले रामचंद्र गायकवाड हे तब्बल 2 तास झाडावर अडकून बसले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना अथक प्रयत्नानंतर खाली उतरवले. रविवारी पहाटेपासून बरसत असलेल्या धोधो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गाडी नदी, कासाडी नदी व परिसरातील सर्व छोट्या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. काही गावांमध्ये घरात पाणी शिरले तर काही सोसायट्यांमध्ये देखील पाणी गेले. अनेक वाहने पाण्याखाली गेली. काही गावांमध्ये जाण्यासाठी रस्त्यात गुडघाभर पाणी होते. वल्लभ कानपोली जवळील कासाडी नदीला पूर आला होता. मूळचे उरणचे आणि वल्लभ कानपोली येथील बालाजी कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रामचंद्र गायकवाड हे ड्युटीवरून परत येत होते. यावेळी ते या पाण्याच्या प्रवाहात अडकून राहिले, त्यामुळे ते थेट झाडावर चढले. पाण्याचा प्रवाह जास्त होता, त्यामुळे याची माहिती तळोजा अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी देखील पाण्याच्या प्रवाहात पुढे येत नव्हती, त्यामुळे गाडी त्याच ठिकाणी थांबवण्यात आली. त्यानंतर तळोजा अग्निशामक दल, सिडको अग्निशामक दल यांनी अथक प्रयत्न करून रामचंद्र गायकवाड यांची बांबू आणि रस्सीच्या सहाय्याने सुटका केली. मुसळधार पावसात कोणीही जाऊ नये आणि नदीच्या प्रवाहात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.